नमस्कार. मागच्या 10 दिवसांमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. ही भेट राजकीय असल्याची चर्चा झाली. मात्र भेटीनंतर साखर उद्योगाप्रश्नी भेट घेतल्या असल्याचं फडणवीस म्हणाले. याच भेटीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिश्किल टिप्पणी केली आहे. अलीकडेच मी असं पाहिले आहे की राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे साखर उद्योजकांचे प्रश्न घेऊन अमित शहांना भेटले. असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर ते पूर्ण देशातल्या साखर कारखानदारांबद्दल चिंता करत असतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला. गृह खात्याकडे साखर कारखान्यांचे काय प्रश्न असू शकतात असं राऊत म्हणतात. शेवटी साखरही लागते ना ग्रहामध्ये. गृहमंत्री म्हणजे त्यांना कदाचित असे आदेश बांदेकर करतात तसा कार्यक्रम गृहमंत्री वाटले असतील. म्हणूनच साखरेचा प्रश्न घेऊन ते गृहमंत्र्यांना भेटले असतील अशी मिश्किल टिप्पणी ते त्यांनी केलेली आहे. ते पुढे असेही म्हणाले की राजकीय आव्हानांची मला चिंता नाही. माझी मुलाखत चालू असताना सरकार पडा असं आव्हान यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला दिलं. तसंच महाविकास आघाडीचं सूत चांगलं जमायला लागले त्यामुळे 5 वर्ष हे सरकार चालणारच असा विश्वास देखील त्यांनी यावेळी या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा.